बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आता खूप दिवसांनी आम्ही आज व्लॉग स्टार्ट केला आहे, कारण माझी पण तब्येत ठीक नव्हती आणि हे पण आजारी होते. पहिले हे आजारी पडले, हे बरे होता होता, मी आजारी पडले, तर व्लॉग बनवायला पण टाईम नाही भेटला. कारण आमच्या इथे आणि आता राष्ट्रीय सप्ताह चालू होणार आहे, आज चालू होणार आहे, आज पहिला दिवस आहे राष्ट्रीय सप्ताहाचा. आणि त्या सप्ताहाचे अध्यक्ष आमचे पप्पा आहेत, तर आमची खूप धावपळ होते. काय काम निघले की इकडे जा तिकडे जा, धावपळच चालू आहे. चिकार तरी हप्ते झाले चालूच आहे धावपळ, तर व्लॉग बनवायलासुद्धा टाईम भेटत नाही आहे आम्हाला. आणि कालचा दिवस तर तुम्हाला काय सांगू, काल आमच्या इथे शंकराचार्य आलेले, तर आम्ही तिथे जाऊन त्यांचं पूजन वगैरे केलं, दर्शन घेतला आणि नंतर आम्ही आलो घरी. आणि तिथून आम्ही गावामध्ये रांगोळ्या वगैरे काढल्या, कारण सप्ताह होता आज त्यामुळे. तर मी तुम्हाला दाखवते, छोटीशी क्लिप बनवली आहे, तर थोडंसं तुम्हाला मी त्याची एक झलक दाखवते कालच्या दिवसात काय काय झाले ते. आजचा दिवस पहिला आहे, तर आज आहे पालखी आहे, तर आज गावातनं मिरवणूक निघणार आहे. आपल्याच मंदिरातून पालखी निघणार आहे, तर काय काय होणार आहे ते तुम्हाला मी सगळे अपडेट देत राहील आजचे. आणि आता मी जाते तयारीला आणि लगेच रेडी होऊन भेटते तुम्हाला लगेच. सो तर गाईस, कशा तुम्ही? खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय आज, तर कारण की श्रुतिका जशी बोलली की वेळच नव्हता, खूप बिझी होते ती, मी आजारी पडलो, ती आजारी पडल्यानंतर. सो तर बघा, रथ पण आलेलं आहे काळाशा. रात्री आम्ही रांगोळ्या बनवलेल्या पूर्ण इकडनं, तर डायरेक्ट त्या साईडला तिथं सप्ताह मैदानावरती तिथपर्यंत इतके सगळे रांगोळ्या वगैरे सगळे झालेले आहेत काढून. खूप धावपळ आहे सगळे तयारी करत. मम्मी रेडी नाही आली अजून? काय सांगत होते बोल. कधीपासून मला किती वेळ, 2-3 वेळ खाले, त्याला पाणी निघून जा. कोणला? हरवाल्याला. सो तर मी रेडी झालेली आहे आणि आता लवकरच पालखी निघणार आहे. मम्मी पण रेडी झाल्यात, मी दाखवते तुम्हाला. मम्मी कुठे गेली? काय करता? तर मम्मी पण आज मस्त दिसतात, रेडी झाल्यात. त्यांनी पण नऊवारी कमेंटमध्ये सांगा मम्मी कशा दिसतात. एक टर्न घ्या ना, गोल फिरा, टर्न मस्त दिसतंय आज. आणि मी सुद्धा नऊवारी लावलेली आहे, तर आज आम्ही दोघी कशा दिसतो ते कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला. आणि बाबूनी काय घातले? हे काय कुर्ता घातले का तू? हा हो, कुर्ता घातले बाबू. आणि हे पण आता मंदिरातच गेलेत, काय थोडं काम आहे, तर तयारी होऊन बसलोय. अजून हे येतात
कुठे येते? तर आम्हाला मंदिरात जाण्यासाठी हे पास दिलेत, पासेस लागणार आहेत. मंदिरात नाही, सप्त्याला जाण्यासाठी पासेस लागणार आहेत. मी नाव लिहिते त्याच्यावर. ओके, आणि हे पास लटकवायचे आहेत आम्हाला ह्याच्यामध्ये घालून. इथे लावायचे आहेत ना मम्मी? असं हो, हरिपाठ पण होणार आहे आता. हरिपाठ मंडळाला हे पास आहे. ओके, पण होणार आहे ना हरिपाठ आज? हरिपाठ होणार, यात्रा होणार, कीर्तन होणार, सगळी काही सेवा आहे. मी तुम्हाला रांगोळी दाखवते. आम्ही काल रात्री रांगोळी काढलेली ते आहे. तर इथे आम्ही रांगोळ्या काढल्यात काल रात्रीच. तर आता आमचा आरतीचा ताट रेडी झालेला आहे. आरतीचा ताट आणि आम्ही चाललोत आता पालखीचं पूजन करायला. खाली चाललोत मंदिराच्या इथे, तर लवकरच पालखी येणार आहे. तर मी आता निघतच होती आणि कोण आलं आमच्या इथे. वाव, कशी मस्त दिसते त्रिशा. मला मॅचिंग केलंस तू. आता आपण कुठे जाणार? पालखीला. ये तो मग कोण आला? उई ऐसे तुम्हारे ही घुसा दू के. नको लागल हा. दोघी दोघींचा पेर आहे का? चला मम्मी. अरे हाय, मस्त दिसतात सगळी. Hare Krishna, Hare Krishna.
हरिपट वगैरे उरकलेलं आणि कीर्तन पण झालेलं आणि आम्ही आता घरी आलो कारण आमच्या इथे आता महाराज येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आता घरी आलो. तर महाराजांसाठी तयारी केली, मी दाखवते तुम्हाला. त्यांच्यासाठी आरतीचा ताट रेडी केला आणि इथे त्यांच्या आरती बघितलं असेल तर महाराज घरी आले होते. त्यांचं नाव चंद्रशेखर महाराज आहे. ते आत्ता म्हणजे थोडाच वेळपूर्वी वरती गेलेत. ते आराम करत आहेत आणि आता वाजले आहेत 12 वाजायला आले. आणि ते या गेल्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो तिथे. मग तिकडनं जेवून आलो, आता जस्ट घरी आलो, आता फ्रेश होतो. सो तर आजचा लोक आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. खूप दिवसांनी लॉग आहे माहिती, थोडे प्रॉब्लेम्स असल्यामुळे डिले होतो. सो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.